नमस्कार, आपले स्वागत आहे अर्चना गावडेच्या व्लॉगमध्ये. आज आपण पाहणार आहोत पोखरगाव सिद्धिविनायक गणपती मंदिर. हे मंदिर देवगड तालुक्यातील दाभोळे या गावात आहे. देवगड दाभोळे दहीबाव मार्गावर दाभोळे गावापासून 2 किलोमीटर आणि देवगडपासून 11 किलोमीटर अंतरावर असलेले पोखरगाव हे गणपतीचे मंदिर पांडवकालीन आहे. संगमरवरी काळ्या पाषाणातील गणेश मूर्ती खूपच आकर्षक आहे. हा चतुर्भुज गणेश विराजमान आहे. त्याच्या बाजूला त्याचे वाहन उंदीर आहे. पोखरगाव सिद्धिविनायक गणपती हा भक्तांचा नवस पूर्ण करतो असे म्हटले जाते. गणपतीच्या उजव्या बाजूला खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तिथे एक स्वयंभू शिवपिंडी आहे. ही शिवपिंडी हजारो वर्ष जुनी असल्याचे स्थानिक सांगतात. हे एक पंचमुखी शिवलिंग आहे. असे म्हणतात की हे शिवलिंग हजारो वर्ष पाण्याखाली होते. या मंदिराचे पुजारी श्रीधर राहुल यांना एक स्वप्न पडलं होतं की हा गणपती मंदिराच्या खाली एक पांडवकालीन विहीर असल्याचे त्यांच्या स्वप्नात दिसले. या विहिरीतून एक माणूस बाहेर येतो आणि त्यांच्या हातात एक शिवपिंडी येतो असे त्यांच्या स्वप्नात दिसले. त्यामुळे त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने ही पिंडी शोधण्याचा खूप प्रयत्न केला. 2 वर्ष उलटूनही त्यांना शिवपिंडी सापडली नव्हती. अखेर 2 वर्षात तिथे बरेच खुदाई त्यांनी केली होती. तसे उत्खनन केले. शेवटी खाली एक वीर त्यांना सापडली. त्यामुळे या मंदिराला पोखरबाव असे म्हटले जाते. ही वीर शोधल्यानंतर तिथे बरेच दगड सापडले. त्यातील एक दगड पंचमुखी होता आणि त्यात वर्तुळ होते आणि त्या वर्तुळाकार परिसरात त्यांना एक पिंड दिसले. त्यावेळी गगनगिरी महाराज म्हणाले होते की शिवलिंग हजारो वर्ष पाण्याखाली होते आणि त्यामुळे हे शिवलिंग आपण पाण्याजवळ स्थापित केले पाहिजे. त्यांच्या सांगण्यानुसारच या मंदिराची आणि शिवलिंगाची स्थापना झाली. दर संकष्टी आणि अंगारकी चतुर्थीला भाविकांची गर्दी येते असते. मागी गणेश जयंतीला येते जत्रा भरते.